एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत जावळाचा गणपती ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंतचा रस्ता आयआरबीनं केला या रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर आहे पण शालिनी पॅलेस जवळील ओढ्यावरील पुला शेजारी असलेला डिव्हायडर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसत नाही त्यामुळे या डिव्हायडरला धडकून आतापर्यंत शेकडो वाहनांचे अपघात झालेत डिव्हायडरवर पांढरे पट्टे किंवा रेडियम लावणं आवश्यक आहे पण महापालिका प्रशासनाचं त्याकडे लक्ष नसल्यानं अनेक अपघात होत आहेत रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आय आर बी कंपनीनं जाऊळचा गणपती ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंतचा रस्ता केलाय या रस्त्याच्या मधोमध मद सिमेंट कॉन्क्रीटचा डिवायडर बनवलाय शालिनी पॅलेस जवळील पेट्रोल पंपासमोर असणारा डिवायडर म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय ओढ्यावरील पूल संपल्यानंतर हा डिवायडर रात्रीच्या अंधारात वाहन चालकांना दिसत नाही त्यामुळं अनेक वाहनं या डिवायडरवर धडकून अपघात झालेत त्यातून अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय तर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय दररोज किमान एका तरी वाहनाचा या डिवायडरला धडकून अपघात होतोय तीन वर्षांपूर्वी बी न्यूजनं या डिवायडरबाबत बातमी प्रसारित केली होती त्यावेळी महापालिकेनं या डिवायडरला लागून रेडियम बोर्ड उभा केला होता पण गेल्या सहा महिन्यापासून हा बोर्ड निखळून पडल्यामुळं पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाली आहे अपघात टाळण्यासाठी महापालिकेनं तातडीनं डिवायडरवर पांढरे पट्टे मारले पाहिजेत किंवा पूर्वीसारखा रेडियमचा बोर्ड उभा करण्याची गरज आहे